मोग तुमका सर्वांक दिव्यवाणी लाइव चॅनल देवाच्या उतरांच्या नियाळाक हा हार्दिक स्वागत मागत मोग चेनो या सकाळीच्या वेळात ओर्थ संतोषां दादोसकेन उल्हासन आम्ही देवचे उतार ऐकूंक को हजर झालं म्हणजे काहीच दुबव ना कित्याक कि आज वर तो दीस देवन आमक फे मेच्या जन्म असो दीस मोंती फेस्त आज आम्ही आचरण करता असे म्हणता ल्हान ल भग्यात न्हू व्हडांक आमकां मालगाड्यांक हरी एकल्याके वर त्या संतोष असो दादोस कायेसो उल्हास असो दीस जावन असा आयसो सप्टेंबर महिनो आयो म्हटना आणि ऑगस्ट महिन्याच्या अकरेतान म्हणेत तीस तारीख येऊन मायेचे नोवेन नोवेनाचे नव्यानचे भक्तीपण आम्ही आचरण करता हमी आदारत ह्या वेळार आम्ही पळत एका भुग्या थंय आसची ती उमेद सकाळी बेगीन उठून आदल्या दिसा ताणी जमय ती फुला ती सोबीत मांडून उपरांत देव मंदिरात वसून थंसर एवकरिस्त च्या बलिदानच्या संभ्रमात भाग घेऊन उपरांत मोरेक गीता गावन ती फुला अर्पीत असतना भरगे थं ते असंतोष ती सुडसुडाय पळयत आसतना मोग च्या भाव भहिणीनो निजायकी आम्हाला ओर तो संतोष भोगता आणि मोरे मेच्या जल्माचें हे फेस्त मोंती फेस्त आम्ही कुटुंबचे फेस्त म्हणून आचरण करता तर नेंगी कुटुंबच्या हर एका सान्याक वरतो संतोष कित्याक मोरी आसा भाग्यवंत कुटुंबातली एक सांदो भाग्यवंत कुटुंतीली कुटुमची एक सांदो जावन आसा आम्ही जणाव मोरी झुजे आणि जेजू बागवंत कुटुंब म्हणून सांगता आणि ह्या भागेवंत कुटुंबांगाच्या न्हू मोरेचो पात्र कितलो विशेष म्हणून आम्ही जाणा कित्याक कारण इतलंच की उतराक खालती मान घालो मग जेना देवाच्या उतरांक तिने मान घालो ताचे मुखात सोडवणदार मनशाकुळ असो जेजू क्रिस्त आमकां फावो जालो आणि अशें म्हणटा आसतना आमकां स्वस्थ कळटा की खंयच्या कुटुंबात देवाच्या उतरांक जागो असा तेना आमचे कुटांब बागेवून कुटांब झाले म्हणून संगीत कित्याक हर एक बागेवन बागेवपण देवाच्या उतरांत त्या उतरांक पाळो दिल्ल्यान ते उतर नी आलेल्यान त्या उतराक दिल्ल्या कितें हांव जागो वा स्थान आटापून आसा तर मगच्या भाव भहिणीनो आम्ही देवाच्या उतरांक गेलो जाल्यार मोरगेनं किती केले आम्ही लुकच्या वांजेलाक गेल्यार थंयसर आमकां पयल्या आवस्वरांत स्वष्ट वाचूक मेळटा कशे मोरयेन बोरी कोबार आयिल्ल्या आयल्या दुता मुखांत तिका आयिल्ल्या बोरे कोबरेक को म्हणजे देवाच्या उतरांक कशे पाळो दिलो आनी त्यो पाळो दिल्ल्या निमती कितें झाले ते आम्ही स्वस्त थंसर पळयता आमच्या लागे पवित्र पुस्तक आयकर आम्ही तो इल्लो उक्तो करूया आणि लुकांसो वांजेल आम्ही काढया पहिल्या आव वरक आम्ही या लुकसो वांजेल पहिल्या आवस्वराक वरक आम या थंसर आम्ही सवीसवे वाक्य तान वाचले ज्या विसावे ट्वेंटी सिक्स इपत्तरां वाक्य ताऊन वाचून झाल्या मो मोगाचं नो आमकां असे वाचूक मेळटा सव्या म्हयन्यांत देवान घाबरिएल दुताक घालिलियेच्या नजरेत नांवाच्या एक शहरातले एक आंकुवारी सर्शी पाठलो पळ्या स्वस्त आम्ही ची देऊन ऐकव्या पवित्र पुस्तक उक्त कंथी पळोवया आनी थंयसर हे देवाचें उतर ऐकताच आयच्या दिसाचो महत्व वा मोरे मायेची विशेषता कितें आणि आमच्या जिणेंत देवाच्या उतरांक आमी पाळो दिलो जाल्यार कितें आमच्या जिणेंत घड्ता म्हले आम्ही ते समजूक आमकां साद जाता देखून आम्ही देव उतर चीऊन आयक्या महिन्यात देवानं घब्रियल दुताक घालिले याच्या ना जर नावच्या एक शहरातले एक अंकुवारे सशशी पाठलो ही का दाविदाच्या घराण्याच्या जुजे नावाच्या एक दादल्या लागी खराब झाले कोणालागी दाविदाच्या घराण्याच्या जुजे एक एका दादल्या लागी खराब झाले ते अंकवारीचे नाव मोरे त्या अंकवारीचे नाव मोरे देवदूतू भितर सरन तिचे लागी म्हणालो म्हणजे मोरे लागी म्हणाल नमन देवाचे कुरपेन भरलेले देवाचे कुरपेन बरलेले सर्वेस्पर तुझे सांगता आसा सर्वेस्पोर तुझे सांगता आसा ही उतरं ऐकून मोरी सगळीस शर्मेली आणि कसल जाऊयात म्हणणं आपण इतल्याक चिंतूक पडली ओ हो नाम ऐकून किती झाले ही उतर ऐकून मोरी सगळीस शर्मेली आणि कसयेत म्हणणं आपणा इतल्याक ती चिंतूक पडली तो हळू देवरू तिका म्हणाल दे तिका म्हणले किती म्हणले भियेनाका मोरे देवान तुझे आपली दया दाखयल्या मोरे तू का देवान तुझे आपली दया दाखयल्या अळे तू गर्भेस्त जाऊन एक पुताक प्रसूत जातली ताका तुवें जेजू म्हणून नाव दिवंक जाय तू गर्भेस्त जाऊन एक पुताक प्रसूत जातली

जाकोबच्या संततीचे सदां राजवट करतलो ताचे राजवट एक अंत ना पण मोरी देवदूता लागी म्हणाली हे घटचे कशे हा आजुनी अंकवार मोरी कितें म्हणटा हे कशे घटचे हा आजुनी तेन्ना देवदूत म्हणटा देवदूतान तिका जाप दिली पवित्रत्मो तुझे येतलो आणि परमोन्ना तची सखत सावळी घालतली देखून तुझे त जन्मच्या भुग्याक भाग्यवंत देवाचा पोत म्हणताले आणि पळ तुझी संबंधिणी एलिझाबेथ आपले म्हातारे एक पुताक गर्भेस झाल्या आणि वांस डी म्हणून लेखले ले तिका हो सवो महिनो तितल्यार कित्याक देवाक आसाद म्हले कसलेस ना कित्याक earth... <situación> देवाक असाध्य म्हणे कसलेच ना ते मोरयेन म्हण पळे हांव सर्वेस्पराची साखर न तुझ्या उतरांपरमे मोजे थं जा मोरेन किती म्हण पळ हस्पराची साखर न तुझ्या उतरांपर्माणे मोजे थं जा धर्म दोत तितल्या देव दोत तिचे सशिलो गेलो

ओ नामन कस लोक जाऊ येत ती म्हणाली हा अजूनही अंकवार किती झुजाला की तिच्या कारार मात झाले लग्न जोक ना मात झाले तर कसे हे हा एक पुताक प्रसोद कसे तेना तिका तो देवदूत समजयता समजयता हे सक्कड देवन तुझे, तुझे तुझे ते, ते जा हे सकड देवचे योजन देवाक असाध्यसलेच ना।, ना मोरी पाटी पुढे फळे ना दुबा उसार बघा ती म्हणटा आपले सर्वेस्पराची हा साखरण जावन आसा हांव सर्वेस्पराची साखरण जाऊन असा तुझ्या उतराप्रमाणे जाऊ कितें बोरी कोबा तू हाडण पळय हांवें एका पुताक प्र आणि जेजू ताका नाव दिवंक आसा आणि ते मजे थं घडलेच म्हणून हा पातय संसारिक दृष्टीन खंडीत जाऊन हे म्हाका मात येऊन कष्ट मारत सवार साबार माझ्या मतीत उदेल्यात आणि साबार तिचे दुभाव म्हज्या काळजात मनात आयलेच जाल्यार रे हे देवाचे उतार झाल्यान आणि देवाक असा ते ना नान हा हे पातय आणि आणि मोगच्या भव त्या वेळार तिच्या कुशव्यांत ಜೇಜು ಜನ್ಮ ಘೋರ ತಿಶವ್ಯಾ ಜೆಜು ಜಲ್ಲ್ಮ ಘೋತಾರ ಮಾಸ ಉತಾರಿಸಜು ಜಲ್ಲ್ಮಲ್ಲ ಪಾ ಭಾ ಭೂ ಆ ಮನಶಾ ಕುಳಾಸ ಸಡವಣಾರ ತಾನೆ ಜಲ್ಲ್ಮ ಆಯ ರೀತ ಹತ್ತಿ ಘತ ಯೋಜನೆ ಪಿತಲೋ ವಾಟೋ ದ देवाक असले कसलेच ना पण एक साध्या स्त्री एक देव मोरी एक तो विंचता तिचे मुखात्र आपल्या पुता जेजू क्रिस्ताने ह्या संसाराक ये जय आणि तिच्या मुखात्र हे सोडवण्याचे योजनाक जाय झाला सोडवणदार आमक जाय जायचं म्हणून देवान हे मोगाचे योजने हातीन घेतले आणि मोरयेन देवाच्या उतरांक खालती मान घालो आणि सोडवणदार मूशकुळ असो तिचे मुखात आमकां फावो झाला आज मोगच्या भाऊ भहिणी ती फेस्त म्हणून मोर्याच्या जन्मचे फेस्त म्हणून आम्ही ओढा संतोषांनी कुटुंबचे फेस्त म्हण आचरण करता पळया कितलो संतोष सक्कट सांगाता मेळोन आमी सांगाता हवकरिस्तच्या बलिदानाच्या संभ्रमांत भाग घेवचो आणि सक्कट सांगाता मेळोन घरा येऊन नवं सवचे आणि सकड सांगाता मेळून त्या फेस्त संभ्रमीक जेवण शळत आमच्या वाड्यांत फिरगजे सैत थंसर फिरगज कुटुंब एक जाऊन सांगाता नवं सवचे परत वाड्यांत सांगाता मेळो नवे सवचे कुटुंबच्या सान्यांनी पैस असल्या घरा येऊन सकड्यांनी सांगा मेळून हे जेवण शेवचे हो सक्कड संभ्रम कुटुंब फेस्त जाऊन असोत्री फेस्ताच्या संभ्रमा वेळात पळयता तर मोग भहिणीनो हांगासर आमकां पळोवंक मेळचे मूळ विषय गे म्हळ्यार मोर्येनं देवाच्या उतरांक खालती मान गेल्लो तो विषय अशें जाल्ल्यान सडवणदाराची ती आवय जोक पावली आनी, आनी देवचे कुटाम कितें देवाचे कुटा म्हले असा त्या कुटमाक जाय एक सोडवणदार तो तिचे मुखांतर आमकां फावो जालो कित्याक देवचे कुटाम म्हले हे आखे मनशाकूळ या मनशाकुळाची कुळची जेजू क्रिस्तच्या त्या मिसवा मुखात ताणे आमक पातकातले सोडवच्या जाय जाय असले आणि तसं सोडवणदार मुखांतर आमकां फावो जालो आणि मोरेन देवच्या उतरांत काल्ती मार घालले वरवी देखून आम्ही तिका कुटुंबची रणी म्हणून देखून तिचो जल्म दीस आमकां कुटुंबचे फेस्त जावंक जाऊक एका एक दृष्टीनं आमच्या म्हळ्यार आमी आवय बापाय आमची आजो आजी भरगी नातर सोयरी धैरी आमचीच म्हणून चिंता जे मग अशा भाऊ भण आज देवाच्या कुटुंबांचे फेस्त म्हणून सांगित किती मोरेन आमकां तिचे मुखान सोडवणदार फावो जायशे देवाच्या उतरां खालती मान घालून तो सोडवणदार फाव आमकां केला जे रे तो सोडवणदार जन असा आख्या असो अशें म्हणटा आसतना आख्या कोळ आज संतोषता मोरेच्या जल्माच्या फेस्त दिसा आख्या संतोसता म्हूण आमी सांगितलं आज आम्ही जत देवाक दिता न्ही केवल आमच्या घराच्या चार वंटी भितर आसल्या त्या व्यक्तीपासून नी आख्या मोनशाकुळापासून आम्ही देवाक अर्घा दिस कित्याक परत हा सांगता मोरे मान फाव झाला जाल्यार पवित्र सभेत सोडवण्याच्या चारित्र्यण देवाच्या कुशेक तिने खालती मान घाल्ले वर आणि ताच्यान त्याच्यानं की पहिले देवां तिका विनसुरल्या अशें असे आसतना आज आमी तिका मान करता जाल्यार ती जावन आसा म आणि राणी आम्हा सर्वांची कित्याक तिने फावो के सोडवणदार सर्वांसो जावन आसा त्या दिशेन आम्ही आज सक्कड सांगता मेळोन आम्ही हे फेस्त आचरण करता आमी सांगित उडास दोर्या मोगच्या भाऊ जे सुनो तसो जीव भेटयल्लो ताच्या जीवचे बलिदान भेटले न्ही चार वा थोड्या पासून मोनीस ज्या हर एकल्यापासून ताणे त्या जीवाचे बलिदान ताणे भेटले जन असा देखून फाप कथ शेळी देवाक जायचं असली देखून मोरी पवित्र आत्म्यावरवी ती गरभेस्त जाता पवित्र आत्म्यावरवी ती गरभेस् जाता आणि परमपव तिची सकत तिचे सावळी घालता म्हण पवित्र पुस्तकात ऐकाले आणि पवित्र आत्म्या वरवी ती गरभेस्त जाता आणि फाकत नलेली शेळी जेजू क्रिस्त तिच्या कुशव्यात जन्म तोच सोडवंडा जेजू क्रिस्त आमकां फावो जाता तर मोगच्या भाव भहिणी जर तर आमच्या दिसपट्ट्या जिणेंत आमच्या उतरांक आमी खालती मान घालो जाल्यार आमच्या जिणेंत कसली आमी पळोवची ना ते उतार आसले मोगच्या भाव भहिणीनो आमच्या कुटुंबात जावन ते झेझू जाऊन बदलता किती आम्ही हांव वेळा काळापूर्वी शब्द असुल् शब्द देवा सवय असुल् शब्द देव जसुलो आनी म्हणता शब्द मोनीस झाला आपले सर्वेस्पराची हांव तुज्या उतरां उतरापर्माणे म्हणजे थे जा आनी म्हणे उतरान कितें म्हणलें हां फर्मोन तेची सकत तुजेर येतली आनी तू एका पुताक प्रसूत जातली आनी ताका तुवें जेजू म्हणून असे सांगले ते उतार तुझ्या उतराप्रमाणे मध्ये ते जावं म्हणून मरयन सांगले वेळार ते उतार थंयसर मांस जन बदलले जेजू तिच्या कुशव्यांत जन्मला आज असो पवित्र पुस्तक मुगाच्या भावा भहिणी पळ एका बुका बशेन दिसता दोळ्यांक एका बुका भाषेन दिसता भावार्थान आमी पळयलो जाल्यार तो जेजूस जावन आसा कित्याक तें उतार आनी क्रियात्माक क्रियात्मक खरें खरे आसा ते उतर केरळ आम्ही करून घेता मर्या बरी त्यामुळे ते, ते उतरांत जीव भरता ते किती खरे जाऊन असा सत जन असं ते सत आमच्या जिणेत कार्यरूपात का आम्ही पळत आणि क्रियात्मक म्हण थंयसर एक कांयसर क्रिया क्रिया कडेन थंयसर कार्य वा कार्य जे आम्ही पळयता क्रियात्मक पॅसिव ने ऍक्टिव्ह खरे पोट आनी आणि जिवे सुखे न हे उतार आसा देवाचें आमी आम्ही थोडापटी चिंता हे पवित्र पुस्तकांनी बरेला हें सावाल कशें हे घडचे कसे तिने आमी बरें आम्ही बरं हें घडचे कसे काही भोगता मोगाच्या बाव तशें घडोवंक साथ घे उतरां जयते बरेल आता प्रत्येक जन पळशे रे देवाचें उतार आम्ही वाश्चांत प्रवीण झाल्या आईकनच्यात प्रवीण झाल्या प्रमूख वांटो आमच्या जिणेंत आम्ही विसरू नजो तो जावन आसा ते उतार मजे करून घेवचें ते उतार पाळचें हो प्रमूख वांटो आम्ही विसरूक नजो सवाल आमकां हर एकल्याक उदेता मोगाच्या भाऊ हें हे कित्याक म्हळ्यार आमकां कितें सोयी जाल्या संवसाराचें उतार आयकून कितें सांगले घडल्ले आम्ही पळत ते मात्र खरें म्हणल्यार बरें हे संसारी दृष्टीन पूर्ण आम्ही देवच्या दृष्टीन पळलं जे आम्ही देवची भरगी तसे झाल्याने देवचे उतारच आमक जावन आसा देखून पेद्रूचे पहिले पत्र दुसरो आवास्वर दुसऱ्या वळेरेन बरेला नव्यान्स जलमल्या बाळश्या बरे वा बाळखांबरे आपट्टू दुदाक तुमी सदांच ला जिये नव्याच जल मारल्या

तो आपले परजेक तिच्या सोडयतलो सोडवतो अनेक रितीन सांगचे जे मग भाऊ भाईण मेळटा मेटा आनी आमकां दोन वाटो आसतना सैतान एका वाटेन ओठताना आणि देवाचे उतर अनेका रितीन आमकां आपयता आसतना वाट आसतना खंयची वाट दचची खंयची सारकी खंयची सूख सावाल आमकां उदयता देखून आम्ही देवाच्या उतरात मग्न ज रे आणि देवा मुखार सदांच भगी म्हणून रे आम्ही त्याच देवांचे उतरांत मग्न ते आम्ही भरग्यां आवयचे दूध कशे बळादेक काणगी त्याच प्रमाणे आमक वाढल्याक सकडांक कितली आमची जाऊन दी देवा मुखार भुगी जवन असुल्यान आम देवची भरगी जात असुल्यान हांगासर प्रायसो विषय येवना शंबरा वयर तुका प्रायज झाला जाल्यार देवाक तू भुरगो जावन आसाय देखून या आमक दूध बाळशाक आवयचें दूद आवईचे दूध खाण आमकां हर एकल्याक देवच्या भग्यांक देवचे उतारे खण जोळादी खण जन आशे लहान बाळशा आवईचे दूध भाऊ मोलादी खण त्याचप्रमाणे मोगच्या आमी मोरी एक आमची मां म्हणटा तशें म्हणटा असताना मोरेक मां म्हणून आपयता झाल्या एका, एका दृष्ट्यानं ती आमची सर्वांची आवय जात तर त्या आवयता नो किती आम्ही शिकल्या कित्या खात ती इतकी वर्ती झाली कशी ती आमच्या सर्वांची आवय झाली ते कारण किती म्हणून समजून कारण एकच देवच्या उतरां तिने मान मल्या निमती मान तिका फाव झाला समजाल्या उपरांत जर तर किती तिका मान भेटयता तो मान जायते झाल्या मोगाच्या भाव भणी आम्ही तिचे बरी देवाच्या उतरां कालती मलीस आमचे ते हर एकला ते मोरेचे भक्तीपण धर धर म्हण दिसता उठून दिसता खंसर मोरयेची मांज असी खंयसरी ती दिश्टीक पडल्या म्हणले मेळो मेळोंदी थंयसर वसोन भेट दिवचे वेलांकडी माय फातिमा बीण लोर दुसीण आनी कितें असे साहित्य नावांनी तिका दिश्टीक पडली त्या गावाचे नाव घालून तिका मान दितात आणि आम्ही थंयसर भेट देऊ काश येतात आणि साबार आणि भेट दिल्या पण मोगच्या भाऊ भहिणी उडास दौर्या तिने काना शहरांतल्या लग्नांत त्या माटवून तिने सांगले उतर मोजो पूत तुमकां कितें सांगता ते तुम्ही करा जर तर मोरे करता फुलां घालच्यांत झेलो घालच्यांत मग्न जावन आसा पण तिणें कितें केलें कित्या खात ती वर्ती झाली कित्या खातिर ती राणी जाऊक पावली कित्या खातिर तिका तो हक्या मान आख्या संसारात पवित्र सभेन पावो झाला ते कारण तिने तेव्हाच्या उतरां देवच्या उतरां मान घाल्ले वरवी म्हणून हांव समजालो तर कंडी जाऊन आणि हावी तेंच करीन जाल्यार हावे तिका बेटोवच्या मानाक गौरवाक अर्थ आसा ना तर मग भाऊ भणीनो आम्ही केवल तिका भैल्या देखीक मात्र मान करता पण देवाच्या उतरांक आम्ही काल्तिमार घाल ना झाल्या खंडीत जाऊन तिका तंतु संतोष जो तर मोगा भाव भहिणीनो देव उतार आमकां कितल्या मोगाचे आणि कितल्या दादोसकयेचे म्हले आम्ही हर वैयक्तीक वैयक्तिक जाणा कित्याक कोणीय मनीस देवाचे उतरांक मान दिल्लो जिणयेंत निराल चल्लो ना जिणयेंत कोणीय मनीस देवाच्या उतरांक मान दिल्लो निराश जाल्लो ना सबार पावटी आमी देवाचे उतर वाचतना आमकां एक पावटी भोगूंक पुरो हे उतर हांवें मस्त पावटी आयकलां आतां चिंत्या खंयची एक वापर आयकली म्हज्या मतीन काले येता एक आदले आपटे हांवें आयकलां चिंत्या एक याजाक हरी एक आयतार एक वांगेल वासीत जाल्यार कितें आमी म्हणटा आरे हो, पद नपकाले हर एक आई एक सुवांजल वासून असा पवित्र पुस्तक इतलो सुगी हे आम्ही पोर ऐकाला नेगे मगाच्या भाव भेणीन एक शब्द पवित्र पुस्तकांतलो तो विवार देऊ को ताजो गुंडाय अर्थ सो आम्ही सोधून गेल्या जाल्यार कोणी तो एक पावटी ताचो संदेश देऊन संपूक जायना म्हण ते देवाचे उतार मोगाच्या भाऊ भेणीन देवाचे मनशाचे न्ही तितलो गुंड अर्थ ताका असा तितलो गूंड अर्थ ताका आसा आनी जर तर त्या देवाच्या उतरांक ताचो निहाळ करू ग हा वेळ घालता मजे हांव परतून परतून पळयत आणि म्हण हांव चिंतां तर कितें किती करता आम्ही काल असे चिंतून सैतानाक चड वेळ दिला देवाक उणो वेळ दिला कित्याक देवाच्या उतरांक तूं गड घालताय वेळ पळतय म्हळ्यार उरलो वेळ कोणाक सांगता सैतनचे उतार मोनशाचे उतार संसाराचे उतार हात कोण उद्धार झाला ही उतरं ऐकून कोण भलायकेन दोरला कोण दादोस काय जियेल् असा निराश जवना गी तो पिढेन पडोनांगी वा तो कंगल जगी थोड्या फावटी देवचे उतार कळीत नासताना ताणे चिंत नल्या बरी तो मरण पाव ना गी मोगाच्या भाऊ भहिणी देव कोणाक बुलवंत करिना ताणें एक वर्ते दिर्वे देवाचे उथार म्हणले आमकां दिलां वर्ते दिर्वे मोगाच्या भावा भयणीनो हरी एक उथार एक मोलादीक मोथी मोलादीक दिर्वे आमी जाणा पोयत पुस्तकान बरयला बोरी मोतयां तातूंत आसात मोलादीक दिर्वे पोवन दवरले ते हांव उस्तिताना उस्तिताना पोयत पुस्तकाची पानां परतिताना म्हाका मेळटा मोलादीक दिर्वे मोलादीक दिर्वें मॉल बानूंकना हादव्याक या दिर्व्या मोल मॉल बंदूक जाएना, जाएना। आदला वो शब्द आसोलो मुझे थे मोनीस जता नीला मुझे थे तो मुझे तो कार्य रूपा को यु अवकाश हाँ। कर न ते उतार उतार कजे थे कार्य रूप आई हम पाटी एक ಗರಾಭೇಟ ಕೇಳ ವ್ಯಕ್ತಿ ನಿರಾಶೇನ ಬಸವ ನಾಲ್ವ ಸಲೋಕ ಜೊಳನಾ ಪಾಠ ದೂಕ ಸಕ್ಡ ನಕಾರಕ ನೆಗೇಟಿ ಉ ಸಕ್ಕರ ತ ಸಂಗತಿ ವ್ಯಕ್ತಿ ಆಸು ತಾಜಿ ದಿವ ಉತಾರ ಸಂಘರ್ಷ मरण आणि जीवित तुझ्या जिबेर असा म्हणून तू जाण आहे गी तितलं सांगताना जाणा वा नेणा म्हणजे विषयी नाही पवित्र पुस्तकात हे बरं ये तू जा गी मागीर वाचून सांगताना मुण्य म्हणल्या बुकात अठराव्या अध्यात एकवीसव्या वाक्य मरण आणि जीवित तुझ्या जिबेर असा ती मोगान वापरतात ती तिचे खावंक पावतात म्हणून सांगल्या वेळार ताका

गुण जाता म्हणजे वा अशें हांव गुण जातलो पत्तून म्हणले हंगासर कि ते बरला जे तुझच्या वरवीं तूं गूण झालाय गुण झाल्यात म्हणून बरेला पातेता येई आनी ताज्या लागे मस्त बोटी तें उतार दोळे केले डोळे सांग हें उतार तू जेजू तुझ्या गायावर गुण केल्यात हे दोळो हांव मरण उस म्हज्या जिबेत मजे खंचे सोमना दोळे दिस पाट दुखू गांटी दुखू सोलोंक जायना

आता एक पन्नास टक्के मला बरे जरी दिसत तो कितले पन्नास टक्के तर की पन्नास टक्के बाकी कित्याक आमचो जेजू पन्नास टक्के आमचो जेजू पन्नास टक्के बरो ताणे गुण केले जाल्यार हंड्रेड पर्सेंट ना बाकी आसा ते जेजून गुण केले न्या मतीत मातून सतमले आणि गूण गुण बरी भोगत ते काळजांत काळजा हे उतार म्हूण अर्थ जालो वा अतम त्या आत्म्याच्या गुण येत हे उतार तू जे घरन घेऊन आता तु हे देखून तुझी मोत किती सांगता त्याप्रमाणे तुक इल्ले गूण जर दिसता पण देवचे उतार झेसून किती केला म्हणून देवच्या उतरां बरं आमकां शंभर टक्के रिजल्ट हाण दिता उपरांत विचारले आता कसे भोगता पोत्तूंनी सांगूक सांगले तसं उतर आता कसे भोगता आता एक सॅवन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणाल कितले सत्तर आणि पाच टक्के आम्ही म्हणले जाऊ ना तर आणि पंचवीस टक्के बाकी असा ने गे होय परतून दोळे दामपून सांग जेजू तुझ्या गायेवर गुण केल्या वयर वैरुकुल आणि पय वयर उकुल सारखे उकुल म्हणजे हात वयर कर म्हणजे हात वयर कर म्हणत हां केले आता म्हणाल कितले झाले आता एक तोंबत्तर पर्सेंट म्हणाल पन्नास आसले सत्तर आणि पाच झाले पावणशे झाले आणि हांगासर परतून सात असताना णव्वद वत झाले आणि दहा पर्सेंट बाकी असा ने जेजून केल्यार शंबर टक्के तर परतून विसारले कर పై వకూల హూల పొ్యా కత్తు దొరుల పైరే గైరే దిస్త బ స్వస్థి విసురు దోళ నే సంగూలో మాకు దీష్ సార్ म्हणजे सांगा ते ताका मोबाईलार देवाचे उतार आसले ते वाचूंक दिले अशे स्वस्त वाचूंक लागलो की मोगाच्या भाव बडी नो ल्हान भुरग्यां बरी स्वस्त रितीन तो ते देवाचे उतार मोबायलार आसली ती अक्षरां पळोवन वाचूंक लागलो इतलो संतोष आमकां लागलो प्रेज लॉड आनी म्हणाले हांव पळयले मू आतां कशें भोगता म्हणटाना म्हाका बारी बरें लागता म्हळ्यार शंबर जावना गे आनी की म्हणटाना शंबराचे की चड बरें जाल्ले म्हाका दिसता म्हणलो प्रेज लॉड आले लुया किती मोगच्या भाव भहिणी नो आम्ही थोड्या फटी एकच पटी देवांचे उतार सांगून ते आजाब गडाचे म्हणतात ना हे एकच पटी सांगून येथे काल झाला उतार ऐकत हचता तुमगे उतार वाचतात की पई वय हर एक पटी आमोरे उपांतर देवचे उतार वाचत सकाळी उसळून वाचता हा देवचे उतार वाचला म्हणत वाचता ऐकत हा शीत चीत दिवस आमचे घन घेणं आणि हे देवचे उतार मोगा भहिणी नो ते आम्ही कसे कोबू असा तो गाण्या घालून वा मिशिनाक दिवून ज्यूस काढतात जाल्यार कसे परत परत दिता वेळा बरं ज्यूस आम्हाला मेळा खूब रोस आम्हाला मेळा त्याच प्रमाणे ते खंच्या फळ ज्यूस काढताना बरे करता करतात वाटतात आनी ताचे उपरांत ताचे रोस आमकां मेळटा पिऊक कितली खुशी त्याचप्रमाणे देवाचे उतर एक पट्टी वाचलां हांवें वाचलां आज म्हणजे ऐकलं आज, आज कोणसं वजेल माते वसो मारक लुकासो जुवांसो असो जुं असो उत्पत्ती पुस्तकातले असले असे ऐकून सोडूक नोगाच्या ते उतर मुझे थे जे जै कसे मोरेन मुळे तुझ्या उतरा उतर तुवें सांगलाय पळे ते हा वाऱ्यावर देवाची कुशी तसे म्हणून त्याच्या उतराप्रमाणे जाऊ म्हणल्या वेळ त्या कसलो संदेश तो ते तो असे आयलो तो संदेश कितें तू एका पुताक प्रसूत जातली

उडास म्हाका खंचे उडास उरना परतून म्हणले उडास आसा सांग नकारात्मक उलनाका उडास आसा सांग मागीर मा एक हांवें सावल ताका विसार तुवें कुमसा कितलो कित झालो म्हणून जास्त एक कितलो तेम जालो म्हणून कळीत जावं न्ही पूण हा एक विचारले एक सावल विसार का झाले म्हणटा पूण परतून म्हटलं खंची उडास ना खंचे उडासना तसे नाका बाबा असे म्हाका उडास म्हाका उडास आसा म्हूण सांग उडास आसा सांग परतून विसारले कितलो तेम जालो कुमसा जाऊ उडास ना खंचे उडास उरना फादर खंचे उरना सोडून हावं परतून म्हणले उडास उरता म्हणून सांग उडास उरता म्हणून सांग मागी विसरले मोगाच्या भाऊ भहिणी कित थेंब झाला कुमसाजा सोडून एक वर्ष झाले दिसता म्हणून तर खंधन आयलो उडास माका कुमसा कुमसाजाऊन कितलो थेंब झाले म्हणून कळीत जाऊ कुणी की चढ मापून मोगाच्या भाऊ भहिणी नो केदार तुझ्या जिबेन तू, तू उतार बदलित ना ना म्हणले असा असा म्हणत म्हणजे जाता जाता म्हणत जाते म्हले झालं म्हणत पळया विजमित्र केवळ मुदलूची नकारात्मक उलोवणें सैतानाचें सकारात्मक देवाचें आनी आज कित्याक मनीस कश्ट जाता मोगाच्या भाव भयणीन इतलेंच कारण घे उलवणे नकारात्मक झाला पळया तुमी तुजेत जिबेन सकारात्मक उलोवन पळय हानी पळय

आणि तुमचं तापमा कसे चिंतीत जाई चिंतीत जाय कसे उलय जाई नकारात्मक उलय ना म्हणलो ताका शिकोन शिकोन मागीर विसरले आता कसे सुमार वेळा उपरांत पळयताना पवित्र पुस्तक तो वाचलो पवित्र पुस्तक ताने वाचलो मग त्याच्या बाबा खूप पवित्र पुस्तक म्हाका वाचूंक जायना न्ही एक पटी ताला रांगायला बरी बोगली किया गडे गडे कोट्टी नाग्न म्हणून त्याच मनशानं त्याच्याच दोळ्यांनी बोई तो कसा बसलो थर्मो गचा बाबा पण समस्या काय असा समस्या असा मजे वुलवणेन मजे मोतीन समस्या असा मजे वुलवणेन आणि मजे मोतीन मजे हात मेंन ते समसोना खालसम समसोना मुळे रे कीते थैं सर बोर हैं बोरो नासा ते आवे बाहेर काढू शिकाजे मोती टाउन आणि मजी पंचेंद्रे कीते संगता त्या पर मने वुलईन झाला रे स्वाभाविक तर तुका बकता मका दिसना तू दिसना म्हणून अशी असले इली दिसती गेली ने तुझी। मका देवाचेर देवांचे पातय तू म्हणताय दिसता दिसता मका किया मार्कासो वांजेल इकरा वाद्यान स्वस्त बरेल सर किती बरेल म्हणजे जे किती सक्कर तुम्ही मागण्यात मागतात आणि ते सक्कर तुमकां मेळ्ळांचो म्हणून पाते माना पहिले उपरांत तुमकां मेळटलेंच जे कितें तुमी मागण्यान मागतात तें सगळें तुमकां मेळनाच म्हूण पात येया आनी उपरांत स्वत मना उपरांत तें तुमकां मेळटलें म्हळ्यार तुका आतां दिश्ट नासल्याक दिश्ट जाय वय मो ना ना म्हळ्यार आसली गेली आनी तेंच तूं वय जाता की गेलो जाल्यार तुका लांब प्रोसिजर आसा ऑपरेशन करी जे पडत स्कॅनींग आनी कितें एडमीट जावन वय तूं संवसारी दृश्टीन त्या मोतीच्या तो काम करता ताका मोत कितें सांगता वही हा समस्या मग डोळ्यांचं ऑपरेशन करीजे आनी कितें करीजे वय सोमा पूण तूं तू पळय पळे पहिले तुझे चिंता बदली चिंता बदलिल्या न्हू उतरां बदली, बदली आनी उलय सांग म्हाका दिसता म्हाका दिसता मका दिसता मा कियाक की माझ्या दोळ्यांच्या समस्या जेजूच्या वरवीं हांव त्या समस्या तो गूण म्हाका हांव गूण जालां हे केवळ दोळ्याचे विषय उलनाच्या भाऊणी खंचे जी जर तर तू देवांच्या उतरापर्माणे म्हणजे थे जा सांगले मर्यान सांगल्या बरी हा सांगता देवाचे उतर असे म्हणता जेजूच्या गायावरवी हा गुण झाला अर्घा जेजू आणि ते चिंतून हा ते मला समस्या असा कितले असू दी ते गूण झाला म्हणून सांगता आणि अर्घां दिव को कित्याक खंचे काम झाले म्हणजे आम्ही थँक्स म्हणूक कसा जेजून पहिलेच गूण केला जे आताच ही अर्घा देवची पहिले तू सतमान उपरांत पळ पहिले तू सतमान सतम उतार तुझे बदलून जेजूकार गांधी आणि उपरांत पळ तू अजाप आजाप म्हणजे रे हवे कसे असले असं त्याचप्रमाणे असं देव फो करता हा कोणी कुडो जाऊन थोंठो जन हंतुळणार निदोन हळू हळू असा जे देवान रचूक ना जाल्यार देवांच्या उतर सांगते ना, ना। जेजूच्या गूण गुण म्हणून देखून मगा चपा होबेडी न्हू आमी उडास जोरया मोर ये बरी तुज्या उतरां पर म्हणे म्हजे थंयसो हांव म्हूण तिणें सांगलें थंयचो जालें आनी आमी देवा तुजें उतर असे असे सांगता आमी तुजी भुरगीं म्हण सांगता तर हांव तुजो भुरगो हांव म्हज्या प्रायविश्यांत उलय चिंती ना हांव कितें करूंक साकाना म्हूण चिंतर हांव भुरगो जावन आसता तुजो तर भुरगो म्हणटा आसतना म्हाका खाण कितें हांवें व्हडलो सांगलें बरी ल्हान बाळश्याक आवयचें दूद ख आणि थे दू शेवले भुरगे भलायकेन आणि सुटसुटीत वाटता वाटतं आम्ही सक्कट देवची भरगी ज्ञाल्या निमती प्राय कितली जावन ती दे, देवाचे उतार आमकां खाण जे हजारो वाटांनी आज देव उतार आम्ही कडेन आमकां येऊन पावला खंयच्या खंयच्या रितींनी हांवें ते आयकवेत वास येत नियाळ येत दुबव आसुल्लो हांवें तो पैस करय आणि सवाला विसारख्या दुबवां पर्याय आमकां जयतो वाटो मेळ्यात असता आम्ही कित्याक मोगाच्या भाव भहिणींक समस्यांत जियेजे आम्ही कित्याक जिये जियेजई आम्ही कित्याक जिये जियेजय आणि आम्ही कित्याक जेजून आमकां सकडं आमच्या खातीर केलं जाल्यार कित्याक ताजो फायदो आमी जिये जियेजय आणि कित्याक इतलो लोक खरो देव कोण म्हणून ओळखूंक आशेवून तानेवून भुके नसत आसतना कित्याक तांनी तानंत भुकेन दोरी मोगाच्या भाव भहिणींना हे मिसाव म्हाका आणि तुमकां देवान दिला तुमी संवसाराचो उजवाड पृथ्वीचे मीठ म्हूण सांगलां जाल्यार रे म्हणून सांगला ज्यारे हा वैगेरे संसार कुटुंबातच एक झाला ज्या रे संवसाराचो उजवाड खूप जाऊस जर तर माझ्या कुटुंबांत असलेल्या व्यक्तींकच हांव एक रूस दिवं सो व्यक्ती जाऊ ना ज्या रे जावन हेरांच्या जिणेंत कशें हांवें रूस दिवचें पूण अशें आमी चिंतचें चेन नाका चिंताप आमचें बदल्या हांव संवसाराचो उजवाड न्ही घे तर हा कशा संसार जीवित गे कारण मोतींत संसाराचे उतरां आणि चिंताप बरला ते हांव बाहेर घालता आणि देवचे उतार आणि काळजात बरत आणि अत्म्यात बरवूनसले ते देवचे उतार देवास दिला असता थंसर किती देवचं म्हणले सगळे बरवून असता असा ते हा म्हज्या मोतींत आणि संसाराचे बाहेर घालता आनी त्या मोतींत हांव आणि किती माझ्या काळजात धावून अत्म्यात धावून हा किती करता देवाच्या उतरांक सरी जी उतरां उलय आणि भालायकेची उतरां उलता सुटका देवची उतरां उलयत आणि सरतेच्या वाईटात धावून आमकां सोडवची ती उतरां उलयता ती सुटका हांव जोडतां आणि पेल्या की हा ती दितांगाच्या भाव भहिणी उतरांना आ असं जय वेळ आमी कसो जाय जायत्यो वाटो असा आम्ही भुरग्यां सगळे मकैले देवाचे उतर ऐका जे पुत नातवा कोणी तो जाऊ दे मकैले ते देवाचे उतर ऐकूक दे खंडित जाऊन तुमी आशा उसार बोरी आशा तुमी उसारली देवूत ते सर येऊन आपल्या देवदूतांक तुझ्या कुमकेक म्हणून देवान कितले देवदूत तुका दिल्यात ते देवदूत तुझ्या कुमकेक येतेले आम्ही वापरला आम्ही देवदूतांक आम्ही संसाराचे उलवणे उलेल्या सैतानाचे देवदूत येऊन ते काम करतात देवाचे उतार उलले वेळा रे देव दो ते येऊन आमच्या कुमक्यात रेडी ते तू उतार उलय ते येऊन किती तुम्ही सांगले पण उतार ते सर जारी एकशे करतात तर मग एक भहिणी मान मन दिसत तिचा जन्मचे फेस्त आचरण करता असा मोजो कितें सांगता ते तुम्ही करा ताणी मांड्यान उदक ब जेजून तशेंच सांगले कांट बरोबर म्हणले ताणी बोरले आता तातले का कारभार्या सांची वरां म्हले तसे वाले ते दोळी तांतले म्हणून कळत नेदळा वांटून सुरू थंयसर थंसर आम्ही उदक उदासले दाका वायनान बदलले तूं कारबारी म्हणटा कोणी उंची पयलो दिता उपरांत सुमार असो पूण हांगासर कितें जाता केल्लें तें के ते अज्यापात तो वायन उंची जाऊन असुलो ताणे थंसर अजाब कर की ते थे वन थंसर थंसर जयशे केलं तो उंची जावन आसलो रुचीक जवन मोलादीक जावन आसलो अशंत मोगाच्या भाऊ भहिणी आमच्या दोळ्यांक उद्या दिसोंक पुरो आमच्या दोळ्यांके उतार म्हण का उतरांले पुरो म्हणून दिसू जे जेजून सांगले बरी त्या उतरांचेर आमी मान दिता त्या उतरांत खाल्ती मार घालत ते उदा असले धका वैनांत बदलले बरी हे उतार आमच्या जिनेत विजमीज जाऊन बदलता आणि हर एकल्यांक हे देवाचे उतार एकच जावन आसा म्हळ्यार एक एकल्यांक एक एक रीतीचे नही तसे जाल्ल्यान आमी संतोष व्हाव्या वस्तू पवित्र पुस्तक आमच्या घरातही आम असा हा म्हज्या लागी असा देखून म्हाका कांयच उणे ना म्हणजे आमी मानून घेवया ते उतार मजे थं त्या जावं म्हजे ते जावं थं आमी हर एकली सांगया आणि खंडित मोगच्या भाऊ भहिणी मोरे मयाती घडिल्ल्या त्या विस्मिता बरी कशें। जे जो तिच्या कुशव्यात जन्मूक सकलो आणि तिने तो मोनशा कुळाखी दिलो तसं भरपूर फायदो आम्ही जोडया तसं भरपूर फायदो आम्ही जोडया आणि जेजून ती जोड दिली ती सोडवून पातकातल्या आमकां सोडवतो म्हणल्यार तो अर्थ तसो तो अर्थ आमच्या जिणेंत आमी भोग्या म्हळ्यार हर एका घडये आमी वाईट आता सुटल्या खंयच्याय बांधपासात हा ना पिडेशिडेच्या बांधपासन्ना फितीचपणाच्या बांधपास ना खंच्याही वाईटच्या बांधपासन ना हा देवां संपूर्ण सुटका दिल्या तित्त सुटका हांव जिवून असं देखून म्हज्या तोंडार तें उठोवन दिसता म्हज्या उतरांनी उठोवन दिसता हा एक च्या कर्ण्यानी दिसून येतं जेजून पातकातले सोडयला म्हणून आमी सांगूंक योग्य जाल्ले व्यक्ती देवान आमकां आशिर्वादांनी भरला आत्मेक देण्याने बरला तिचं आमी वापरया

जीवित सुफोळ करता दैविक तुझे उत अत्रे गानाय ऐकवत मोगाळ तुझे ओत भक्तीन सदा पाळता दैविक तुझे उत अत्रे गाणं कोता, मोगाळ तुझे ओत ભક્તિ સદા પાળતા સાસના સો દેવ છે ઉતાર બો મોગા છે आत्मिक तान भागोंचे उथार सोमया तुझे दैविक तुझे उतर अत्रे गाणं ऐक